आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती रॅली, मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी. जेव्हा आपत्ती येते, संकटे उभी राहतात, त्यावेळी स्वयंसेवा प्रशासनाच्या बरोबरीने काम करून मदत करीत असतात. व्हाईट आर्मी, रेस्क्यू, आधार, जीवन ज्योती, वझीर, स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर स्वतःहून पुढे होऊन बचाव कार्यासाठी दडपडणारे तरुण, या सर्वांचा आपत्ती निवारणात खारीचा वाटा असतो. समाजामध्ये अशा मदत कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून संयुक्त राष्ट्रासह संपूर्ण जगात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह दिन पाळले जातो. याचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे शहराच्या प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. दसरा चौक येथे निवासी उपजिल्हा अधिकारी संजय शिंदे, पोलीस उप अधीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. सीपीआर चौक, महापालिका लुगडी ओळ, फोर्ड कॉर्नर, बसंत बहार मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन रॅलीची सांगता झाली. या जनजागृती रॅलीत कोल्हापूर मनपाचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, फायर कॉलेज, एस्तर पॅटर्न विद्यालय आणि ठिकाणचे विद्यार्थी, तसेच विविध कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीच्या पुढे फायर बॉईक्स, आपत्ती व्यवस्थापनाची विविध साधने, फलक असलेली वाहने अग्रभागी होती. संयोजन व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ, तहसीलदार सविता लष्करे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी केलं. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरमन शकील शेखसह बरकतभाई पन्हाळकर.